नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपले स्वागत आहे. बघा, आजची महत्त्वाची बातमी, आजचा व्हिडिओ काय आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 आणि या 2019च्या निवडणुकीमधील महत्त्वाचा बदल म्हणजे व्हीव्हीपॅट मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन कशाप्रकारे कार्य करते थोडक्यात जाणून घेऊया. तर त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि समोरील घंटे वाजायला विसरू नका आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, व्हीव्हीपॅट मशीन कशाप्रकारे कार्य करते. मतदानाच्या वेळी ईव्हीएम मशीन सोबतच आणखी एक मशीन असते आणि ते म्हणजे व्हीव्हीपॅट मशीन. हे मशीन कसे चालते याचे महत्त्व बघूया. जेव्हा आपण ईव्हीएम मशीनवर मतदान करतो तेव्हा उमेदवाराचे नाव, क्रमांक आणि उल्लेख असलेले व्हीव्हीपॅट स्लिप 7 सेकंद आपल्याला दिसते. त्यानंतर आपोआप ही स्लिप कट होऊन बीप असा आवाज वाजतो आणि ही स्लिप सीलबंद पेटीत जमा होते. मतदान करताना काही तांत्रिक अडचण आली असेल तर त्याची माहिती देण्यात येते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण ठरवलेलं मतदान झालं आहे किंवा नाही याची आपल्याला खातरजमा करण्याची संधी मिळते. मशीन काचेच्या पेटीत असतं जेणेकरून मतदान केलेला मतदार स्लिपवरचा तपशील पाहू शकतो. व्हीव्हीपॅट मशीन उघडण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिकाऱ्यांना असतो. व्हीव्हीपॅट मधील पेपर रोल प्रत्येक मतदानाच्या वेळी 1500 स्लिप प्रिंट करू शकतो. अशा प्रकारे ही प्राथमिक स्वरूपातील माहिती आहे. तर सर्वांना मी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान करणाऱ्या मतदान कर्मचारी अधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा विसरू नका. धन्यवाद.